नमस्कार, मी प्रियंका गोरड. साम प्रगतीचा मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत सहकार विषयासंदर्भातलं सहकार सत्र हे असणार आहे. आणि याच विषयासंदर्भात खरं म्हणजे एक वेगळा विषय आपण घेतलेला आहे, तो म्हणजे बाजार समित्या तारक की मारक. हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे आणि या विषयासंदर्भात चर्चा करायला आज मजा येणार आहे. आणि तसेच छान आपल्यासाठी दोन गेस्ट देखील आलेले आहेत. आपण सुरुवातीलाच दोघांचं स्वागत करूया. डॉक्टर सुभाष माने आणि श्री अंबादासराव मानकापे पाटील सर, आपण यांचं स्वागत करूया. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं कार्यक्रम. धन्यवाद. खरं म्हणजे हा विषय अतिशय महत्वाचा आहे की बाजार समित्या या शेतकऱ्यांसाठी आहेत, मात्र या शेतकऱ्यांसाठी नेमक्या तारक आहेत की मारक आहेत या विषयासंदर्भातली चर्चा आपण करायचीच आहे. मात्र सुरुवातीला सरांची थोडक्यात ओळख करून देते, परिचय करून देते. डॉक्टर सुभाष माने सरांचा. डॉक्टर सुभाष माने हे महाराष्ट्राचे निवृत्त पणन संचालक आहेत. आपल्या 32 वर्षांच्या सेवाकाळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यकर्त्यांशी दोन हात करत अनेक निर्णय देखील केलेले आहेत. तर निवृत्त झाल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू केली असून ते शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करतात. तर श्री अंबादासराव मानकापे पाटील सर, हे तर प्रत्येकांनाच माहिती आहेत, कारण साम टीव्हीच्या माध्यमातून अनेक विषयासंदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. सरांचं देखील थोडक्यात ओळख करून देते. श्री अंबादासराव मानकापे पाटील हे सहकार तज्ज्ञ आहेत. सहकार खात्यातून निवृत्त झाल्यानंतर आदर्श ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी महिला बँक पतसंस्था, जिनिंग मिल, त्याचप्रमाणे डेअरी प्रकल्प, इंग्रजी शाळा आणि सहकार रुग्णालय उभारून ग्रामीण विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. खरं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे आजचा विषय जितका महत्वाचा आहे तितकी चर्चा देखील महत्वाची रंगणार आहे. सुरुवातीला सुभाष सर, मी तुमच्याकडे येते. खरं म्हणजे महाराष्ट्रातील सहकार जो आहे, सहकार देशासाठी रोल मॉडेल ठरलेला आहे, मात्र असं असताना देखील शेतकरी देशोधडीला गेल्याचं पाहायला मिळतं, असं नेमकं कशामुळे घडतं? खरं तर आपण महाराष्ट्रातील सहकाराचा रोल मॉडेल असा उल्लेख केला, हो, पण खरं तर ती भूतकाळातली गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातलं आजचं सहकाराचं चित्र जर आपण बघितलं तर हे रोल मॉडेल जे आपण म्हणतो ते आभासी होतं का काय असं म्हणण्याची आज पळ आलेली आहे. कारण एकेकाळी महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने, सूतगिरण्या, नागरी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ज्या काम करत होत्या आणि ज्याची आपण सातत्याने महाराष्ट्रभर चर्चा करत होतो आणि बाहेरच्या राज्यातले लोक महाराष्ट्राचा सहकार बघण्यासाठी येत असत, पण आज जर आपण महाराष्ट्राच्या सहकाराच्या परिस्थितीत आपण दृष्टिक्षेप जर टाकला तर आपण अधोगतीला लागलो का काय? कारण आज साखर कारखाने असतील, सुतगिरणी असतील, नागरी बँका असतील, विविध कार्य सेवाकारी संस्था असतील किंवा खरेदी विक्री संघ असतील, म्हणजे हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे खरोखर काही मूलभूत काही आपले प्रश्न होते का, आपलं नक्की चुकलं काय? तर याच्यामध्ये मला प्रामुख्याने सांगावंसं वाटतं की आपण जे म्हटलं की शेतकरी देशोधडीला का लागतोय, याची कारण मीमांसा काय आहे? तर खरं तर आपणाला मी सांगू इच्छितो, सहकाराचा उगमच मुळात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी झाला. अगदी. म्हणजे 1904 ब्रिटिशांनी सहकार कायदा आणला, नंतर वेळोवेळी कायदे होत गेले आणि 1960 महाराष्ट्रामध्ये सहकार कायदा आणला. आणि खरं तर मूलभूत संकल्पना अशी होती की सहकारातून जे शेतकऱ्याचं पिळवणूक होते कर्जाच्या माध्यमातून, ती पिळवणूक थांबण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून त्यांना पीक कर्ज पुरवठा करावा अशी मूलभूत त्याची संकल्पना ती होती. बरोबर. पण आज जर आपण महाराष्ट्राकडे बघितलं तर हे साध्य झालं का हो? खरं तर सहकार संपत आल्याने सावकार आणखी वाढत गेलेला आहे. म्हणजे काय झालं, सहकारी चळवळ मात्र संपत आली आणि सहकार मात्र ताकदीने वाढतो आहे. म्हणजे त्याचं कारण मी आपणाला सांगतो. सहकाराची मूळ संकल्पना अशी आहे की एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक, म्हणजे दुर्बला सबलाचा किंवा आहेरे नाहिरे याचा संगम आहे तो. म्हणजे आहेरे आणि नाहिरेने एकत्र यावं आणि आहेरेकडे त्यांच्याकडे जे उपलब्ध आहे साधन संपत्ती ती सहकाराच्या माध्यमातून नाहिरेला उपलब्ध करून द्यावी, ही सहकाराची मूलभूत संकल्पना. पण काय झालं, सुरुवातीला जे याचे सहकारामध्ये कार्यकर्ते होते, जे नेते मंडळी होती, त्यांचं लक्ष सामूहिक कल्याणाकडे जास्त होतं. ज्यावेळी सहकाराच्या नेत्याचं लक्ष सामूहिक कल्याणाकडे जास्त असते सहकाराची प्रगती होते. पण ज्यावेळी सामूहिक कल्याणाऐवजी वैयक्तिक स्वार्थाकडे जेव्हा नेत्याचं लक्ष जातं मग मात्र सहकारी दुर्गती व्हायला सुरू होते. एक काळ असा होता की खाजगी कारखान्याचं रूपांतर सहकारी साखर कारखान्यामध्ये केलं जात
औरंगाबादमध्ये गंगापूरला एक कारखाना होता, तो खाजगी ग्रुपचा होता, तो खरं तर तो सहकारीकरण झालं त्याचं. पण आज महाराष्ट्रामध्ये असं चित्र आहे की 43 साखर कारखाने ज्यांनी उभा केले, चालवताना ज्यांनी खराब केले, ज्यांनी चालवले नाही आणि नंतर बुडवले आणि तेच त्यांनी विकत घेतले. म्हणजे एकेकाळी महाराष्ट्रामध्ये सहकाराचं वाढतं रोपटं होतं, सहकार वाढत होता, तो सहकार आता संपत चाललेल्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये नाव घ्यावा अशा सुदगिरणा उरलेल्याच नाही त्याची परिस्थिती आहे. खरं आहे, खरं. खरेदी विक्री संघ जवळजवळ नामशेष झालेले आहेत, त्यामुळं आता असं खरं तर अंतर्मुख होण्याची वेळ आलेली आहे. खरं तर आता अंबादासराव मानके माझ्या शेजारी बसलेले आहेत, माझ्याच खात्यामधून सहकार खात्यात रिटायर झालेले आहेत, ते नवीन नवीन प्रयोग करतात, मला आनंद वाटतो. पण जर आपण सगळीकडे चित्र जर बघितलं तर अतिशय निराशाजनक आहे. पण एक मी सांगतो आपल्याला, सहकाराशिवाय तरुणोपाय नाही. कारण भांडवलशाही आणि साम्यवाद याच्यामध्ये सुवर्णमध्ये सहकार आहे. भांडवलशाही काही लोकांना मोठं करते, साम्यवाद सुद्धा पूर्ण पचनी पडत नाहीये, परंतु याच्यामध्ये सुवर्णमध्ये तो सहकार आहे. तर सहकार आपल्याला वाढवावाच लागेल. खरं तर दोष जरी आलेले असतील तर दोषाचे निराकरण करून सहकार कसा महाराष्ट्रामध्ये परत वाढीत लागेल आणि परत महाराष्ट्र रोल मॉडेल कसा होईल देशामध्ये, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. नक्कीच. खरं म्हणजे तुम्हीच उपस्थित केलेला एक मुद्दा मी सरांसमोर मांडते. खरं म्हणजे आता जसं आपल्याला सुभाष सरांनी सांगितलं की सहकार संपत चाललेला आहे, सावकार वाढत चाललेला आहे आणि सहकार हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे असं आपण म्हणत असतो. शेतकरी हा सहकाराचा आत्मा असल्यासारखं आपण बोलत असतो. मात्र बाजार समित्या या शेतकऱ्यांकडनं वारंवार उपेक्षा बाजार समित्यांकडनं होती आहे. सरकार बदलतं, यंत्रणा बदलते, शेतकरी मात्र तोच असतो आणि शेतकऱ्याची पिळ ही सारखीच पुढे देखील कॅरी फॉरवर्ड होते असं म्हणायला हरकत नाही. याबद्दल आपण काय म्हणाल सर? नाही, याबद्दल जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत आणि ज्यांच्याकडून चांगलं कार्यची अपेक्षा आहे, शेतकऱ्यांच्या मालाची अपेक्षा, जास्तीत जास्त त्याला किंमत द्यावी अशी अपेक्षा आहे. काही कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या चांगलं काम करतात, काही कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या अधोगतीला आलेल्या आहेत आणि काही सहकारी कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या चांगल्या प्रकारे काम करून फॉरेनमध्ये सुद्धा त्याची त्या मालाची हे करतात. तर अशा पद्धतीमध्ये हे सगळं सहकाराचा मंत्र जो आहे ते त्या माणसावर अवलंबून आहे. सहकार कसा चालवावा हे कार्यकारी मंडळ त्याचं जे आहे ते सक्षम, सतर्क आणि विश्वासार्ह ता निर्माण करणारा असावा. त्यावेळेसच त्या कृषी उत्पन्न बाजार समितीची किंवा सहकारी संस्थांची चांगली प्रगती होऊ शकते हे आज आम्हाला सहकारात राहूनही सहकाराच्या बाहेर काम करूनही निदर्शनात आलेलं आहे. साहेबांनी जसं सांगितलं की याच्या अगोदरचा जो सहकार होता ती माणसं इमानीद्वारे तनमन धनाने काम करत होती आणि लोकांसाठी काम करत होती, स्वतःसाठी नाही. परंतु आता उलटं झालंय, ही माणसं एकत्र येतात, लोक निवडून देतात आणि ही ती स्वतःसाठी त्या संस्था वापरल्या जातात, लोकांसाठी कमी वापरल्या जाते आणि त्याच्यामधून जेवढा स्वार्थ आपल्याला साधता येईल त्याला ते सहकाराचं रूप देतात आणि सहकार म्हणून शेतकऱ्याची वाताहत होते. अशामुळं सहकाराची ही वाताहत झालेली आहे. इच्छा नाही, स्वार्थ जास्त वाढलेला आहे, राजकीय हस्तक्षेप जास्त झालेला आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मी मोठा व्हावं या या संस्थेमधून आणि कुठलं ना कुठेतरी माझा स्वतःचा स्वार्थ झाला पाहिजे. मग मला काय फायदा, मी कार्यकारी मंडळात आलो की मला काय फायदा, हा जो त्यांच्या मनातला जो काही हेतू आहे तो हेतू असू नये. तो हेतू हा दुसऱ्यासाठी असावा की मी दुसऱ्यासाठी इथं निवडून आलेलो आहोत, त्यांच्या प्रगतीसाठी निवडून आलेलो तर तिथं मला काय करता येईल हे त्यांनी पाहायला पाहिजे. परंतु आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असं झालंय की व्यापारी आणि त्यांचं कार्यकारी मंडळ हे हातात हात घालून शेतकऱ्याची पिळवणूक करतायत, ही वास्तवता आहे. आणि साहेब ज्यावेळेला पणन संचालक होते त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्याला आळा घातलेला आहे, त्यांचा कडता मोडून काढलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी सुविधा कशा निर्माण करायच्या ते त्यांनी पाहिलेलं आहे आणि अनेक मार्गदर्शन त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळंच ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या काही चांगल्या प्रमाणात त्या चालू आहेत. प्रसंगी साहेबांनी
फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल करण्याचं जिथं जिथं तो कारभार असा म्हणजे ढिला झालेला आहे किंवा हे गैरव्यवहार झालेला आहे तिथे तिथं साहेबांनी आळा घातलेला आहे. तर याच्यासाठी विश्वासार्हता आणि मनस्वच्छ कार्यकारी मंडळाचं पाहिजे आणि ते दुसऱ्यासाठी उपयोगात यावं अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. सहकाराचं महत्त्वाचं तत्त्वच ते आहे. गरज जिथं गरज आहे तिथे सहकार आला, कारण एकाकडून ओझं उचललं जात नाही तर दुसऱ्या मदतीला आपल्याला घ्यावा लागतो म्हणून ते ओझं उचललं जातं आणि त्याला सहकार म्हणतात. आणि एकत्रित आल्याशिवाय हा सहकार चालू शकत नाही आणि म्हणूनच ज्या ज्या धुरीणांनी सहकार तत्व ठरवलेली आहे ती तत्वाची अंमलबजावणी ही चांगल्या प्रकारे होत नाही. कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत नाही, स्वतंत्र रित्या अंमलबजावणीला कुठून कुठेतरी छेद जातो आहे. बरोबर. आणि ती अंमलबजावणी जर झाली तर ह्या संस्था चांगल्या प्रकारामध्ये आणि महाराष्ट्र समृद्ध होण्यामध्ये रूपांतर होईल. नक्कीच. खरं म्हणजे सहकार यंत्रणा जी आहे ती फायद्यासाठीच आहे, मात्र स्वतःच्या नाही तर ती दुसऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो मानकापे पाटील सरांचा वारंवार असतो. खरं म्हणजे ते देखील औरंगाबाद बाजार समितीचे संचालक आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील काही काही प्लॅनिंग त्यांनी देखील केलेले आहेत. कुठल्या दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांना जास्त फायदा करून देऊ शकतो हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या बाजार समित्या ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या असतानाही शेतकऱ्यांचा माल जो आहे त्याला भाव मिळत का नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत, मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा साम प्रगतीचा मंत्र. ब्रेक नंतर साम प्रगतीचा मंत्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. बाजार समित्या तारक आहेत की मारक आहेत या विषयासंदर्भातली चर्चा ही रंगलेली आहे. पुन्हा एकदा चर्चेमध्ये मी सुभाष सर तुमच्याकडे येते. जसं मगाशी आपण म्हटलं की बाजार समित्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहेत, मात्र तरीही शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला मग भाव का नाही मिळते? आपण खरं तर अतिशय चांगला प्रश्न विचारलात. खरं तर हा मार्केटचा जो कायदा आणला 1963 त्याचा मूळ उद्देश असा होता की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि त्याच्या मालाला भाव मिळण्यासाठी व्यापारामध्ये स्पर्धा झाली पाहिजे. त्यामुळं खरं तर मार्केट यार्ड निर्माण केले गेले, बाजार समिती आणल्या. परंतु जो मूळ उद्देश आहे, कायद्यामध्ये तरतुदी आहेत, त्याची अंमलबजावणी ते मार्केट कमिटीचे बोर्ड करतच नाहीत. उदाहरण मी सांगतो आपल्याला, या मार्केट कायद्याच्या 1963 जो कायदा आहे त्याच्याखाली 1967 नियम केलेले आहेत. तर त्याचे नियम 13 शेतकऱ्याचा माल मार्केट आणि लिलाव झालाच पाहिजे. जर लिलाव झाला नाही तर स्पर्धा होणार नाही आहे. बरोबर. परंतु आपल्याला सांगू इच्छितो मी की महाराष्ट्रामधल्या मेजॉरिटी मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने लिलावच होत नाही आहेत. आणि उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई मार्केट कमिटी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आहे, तिथं तर अजिबात लिलाव होत नाही आहेत. आणि अतिशय अनिष्ट प्रथा त्या ठिकाणी आहे, त्याला हत्ता म्हणतात. हत्ता म्हणजे कपडा टाकतात हाताखाली व हातावर टाकतात आणि त्याच्याखाली ते बोट चाळून त्याचा भाव ठरवतात. जो माल विक्रीला आणतो त्याला त्याचा भावच कळत नाही काय चालेल त्याच्यामध्ये. म्हणजे खुल्या लिलाव झाला पाहिजे, त्याच्यामध्ये खरं तर एकावर एक बोलले पाहिजे लोकांनी. परंतु असं घडत नाहीये. इव्हन लातूरमध्ये आपल्याला सांगतो, एवढं मोठं सोयाबीनचं मार्केट आहे, अगदी धापातले शेतकऱ्याची लिलाव करतात आणि लिलाव संपून जातात. आणि बरेच वेळ काय घडतं, व्यापारी रॅकेट करतात. खर तर सरकारनं कॉमोडिटीला हमी भाव ठरवलेले आहेत, त्याला MSP म्हणतात, मिनिमम सपोर्ट प्राईस हमी भाव. पण त्याच्या हमी भावाखाली खरं तर खरेदी झालीच नाही पाहिजे. मार्केट कमिटीची जबाबदारी आहे की त्याचा लिलाव झाला पाहिजे, हमी भावाखाली खरेदी न झाली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाची. त्यामुळं बाजार समिती अधिनियम कलम 32 तरतूद केलेली आहे की एखादी आम्ही हमी भावाच्या खाली खरेदी होत असेल तर त्याला प्रतिबंधात्मक कारवाई मार्केट कमिटीने केली पाहिजे. अगदीच. पण मार्केट कमिटी संचार म्हणून काय करतं सांगू, मी नेहमी बोलत असतो, यांची 3 कामं ठरलेली आहेत. मार्केट कमिटीमध्ये जागा आहे का तर जागा बांधून काढा, गाळे बांधा, गाळे बांधून व्यापाऱ्याला विक्री करा, नंतर नात्यागोत्यातली पोरांची भरती करा आणि जो वेळ उरतो तो अभ्यास दौरे काढा. म्हणजे शेतकऱ्याच्या कल्याणासाठी मार्केट कमिटी झाला याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. आणि आपल्याला उदाहरण सांगतो मी आपल्याला, बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये गेल्यावेळेस तूर खरेदी झाली, गेल्या वर्षी झाली.
खरं तर सरकारनं शेतकऱ्याला आवाहन केलं होतं की तुरीचं डाळ डाळवर्गीय पिकं कमी असल्यामुळे डाळीचे भाव खूप वाढलेले आहेत, डाळ लाव, तुम्ही तुरीची लागवड करा, पण नेमकं तूर लावायला सांगितलं आणि बाहेरून तूर आयात केली, तुरीचे भाव पाडले आणि सरकारनं तूर खरेदी केले तर वर्ष दीड अजून काही रोगाचे पैसे मिळालेले नाही. खरं तर असा नियम आहे रूल 20 मध्ये की शेतकऱ्याच्या मालाचं वजन झाल्याबरोबर त्याला पेमेंट केलं पाहिजे. खरं म्हणजे पेमेंटचा जो मुद्दा काढलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. सरकार जो आहे ते हमी भाव ठरवतो, हमी भावापेक्षा कमी भावाने जो माल आहे शेतकऱ्यांचा तो विकला जातो आणि ते जे कमी पैसे आहेत हक्काच्या पैशांसाठी देखील वर्ष शेतकऱ्यांना लढा द्यावा लागतो. खरं म्हणजे सर, औरंगाबाद बाजार समितीचे आपण संचालक आहात, या यंत्रणेमध्ये बदल करण्यासाठी नेमक्या कोणत्या तरतुदी करणं महत्वाचं आहे, काय वाटतं तुम्हाला? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तो. याच्यामध्ये तरतुदी होऊ शकतात. शेतकऱ्याचा माल आल्यावर त्याचा जर हमी भाव त्याला मिळत नसेल तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आपली गोडाऊन स्वतःची त्यांनी तयार केली पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याचा माल त्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला पाहिजे. जोपर्यंत हमी भावाच्या वर त्याला भाव येत नाही किंवा व्यापाऱ्यामध्ये सरांनी सांगितल्यासारखं स्पर्धा वाढत नाही आणि स्वतः कार्यकारी मंडळाने त्या व्यापाऱ्यापर्यंत जाऊन त्या मालापर्यंत जाऊन उभं राहून त्याचा लिलाव केला पाहिजे. तर हे कोणीही करत नाही. नुसते पंख्याखाली आपल्या एसीच्या रूम मध्ये बसून राहतात आणि तिथं तर हे ठरवतात, मार्केटमध्ये कोणी छिंडत नाही. ही आज अशी अवस्था मला पाहायला मिळाली आहे. म्हणून असं वाटतंय की तुम्ही त्या याच्यापर्यंत जा, कोणत्या शेतकऱ्याचा माल आलेला आहे त्याचा भावाला का मिळत नाही, व्यापारी का देत नाही. आता व्यापाऱ्यांची सुद्धा प्रतिनिधी त्या मार्केट कमिटीमध्ये असतात, परंतु ही सगळी हात मिळवणी व्यापाऱ्याची हे करू, कार्यक्रम मंडळ करून कर्मचारी हे ते सगळा म्हणजे गोंधळ करून आपला स्वार्थ साधण्याचा जो प्रयत्न होतोय तो अत्यंत किळसवाना प्रकार आहे, तो होऊ नये. म्हणून शेतकऱ्याला अशी जर गोडाऊन त्यांनी स्थापन केली आणि गोडाऊन उभारणी केली आणि शेतकऱ्याच्या मालाला समजा आता काही प्रमाणात केलंय औरंगाबादच्या मार्केट कमिटीने, त्या मालाला त्या गोडाऊनमध्ये साठवणूक करून काही पर्सेंटेज प्रमाणात त्या शेतकऱ्याला जर पैसे दिले तर त्याच्याही गरजा भागू शकतात आणि त्याच्या मालाला सुद्धा चांगला भाव येऊ शकतो आणि ज्यावेळेला त्याचा माल विकेल त्यावेळेला त्याच्या चांगल्या प्रमाणात त्याला पैसे सुद्धा चांगले मिळू शकेल. या शेतकऱ्यासाठी ह्या योजना ज्या आहेत त्या मनापासून राबवल्या गेल्या पाहिजे. अगदी खरं, म्हणजे या योजना सगळ्या आहेत त्या मनापासून राबवल्या गेल्या पाहिजेत. सुभाष सर, मगाशी जसं आपण म्हणाला होतात की शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की तूर ओचं उत्पादन तुम्ही घ्या, तुरडाईचं उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि आता पीक हाती आल्यानंतर सरकारने बाहेरून तूर जी आहे ती आयात केलेली आहे. असं एकीकडे असताना दुसरीकडे तेच सरकार असं म्हणतंय की शेतकऱ्यांना आम्ही दुप्पट उत्पन्न करून देऊ, तर हे समीकरण थोडं जुळत नाहीये, काय सांगू? खरं तर दुप्पट उत्पन्न करून देणं हे खरं तर दिशाभूल आहे. आणि एक आपणाला सांगतो मी, एक तरतूद मुद्दाम आपणाला उल्लेख करतो मी. जर एखादा खरेदीदार जर हमी भावाच्या खाली खरेदी करत असेल तर ती कायद्यामध्ये तरतूद आहे की त्याचं लायसन्स सस्पेंड केलं पाहिजे. अच्छा. आणि रूल 94(3) मध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. बर, पण महाराष्ट्रामध्ये 1963 पासून अजून एकही खरेदीदार फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही, लायसन्स सस्पेंड झालं नाही. आणि एक मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो मी की या कायद्यामध्ये एक 7वा चॅप्टर टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कलम 39 आहे, त्या तरतूद केलेली आहे की कुठलेही व्यापारी कसर कापता कामा नये. जे कडता कापला जातो तो कडता कापता कामा नये. जर एखाद्याने कडता जर कापला आणि शेतकरी अन्न झाला असेल तर त्याला 3 महिने जेलची तरतूद आहे कलम 48 मध्ये. तर आता उदाहरण लातूर मार्केट कमिटी सांगतो, सर्रास कडता कापला जातो, पण अजून महाराष्ट्रामध्ये की कडता कापला त्यामुळे त्याला 3 महिन्याची जेल झाली किंवा 500 रुपयाचा दंड झाला 1963 पासून जर घडत नसेल महाराष्ट्रामध्ये तर हे कायदा मार्केट कमिटी कशासाठी केलं सगळ्या? खरं म्हणजे अनेकदा कायदेही अनेकांना माहिती नसतात की नेमकं आपण कुठला मार्ग निवडायचा आहे. पाटील सर, तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे बाजार समितीचे संचालक आहात आपण आणि आपण अनेक वेळेला बघता की शेतकऱ्यांवरती वारंवार अन्याय होत असतात. बाजार समित्यांकडनं हे अन्याय होत असतील तर त्यांच्यावरती आपण ॲक्शन कशा पद्धतीने घेऊ शकतो? त्यांच्यावर आता जिल्हा उपनिबंधक जे आहेत अशा जर काही गोष्टी घेतल्या आणि त्यांच्याकडे जर अशा तक्रारी जर गेल्या तर ते सुद्धा याच्यावर ॲक्शन घेऊ शकतात की तुम्ही याच्यामध्ये असे असे दोषी आहात आणि तुमचं कार्यकारी मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये.
असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जे आहेत प्रत्येक जिल्ह्याला, तर ह्या त्यांच्या अंडरमध्ये असतात. आणि जर असा काही गैरप्रकार घडत असेल तर त्यांनी ह्या कायद्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कार्यकारी मंडळामधली माणसं सुद्धा त्या या नियमाचे आणि कायद्याचे अज्ञान, जास्तीत जास्त त्यांचं अज्ञान आहे. फक्त मीटिंगला यायचं, चहा पाणी करायचे, थोडीशी मौजमजा करायची आणि निघून जायचं. फक्त एक किंवा दोन तीन माणसंच त्याच्यामध्ये काहीतरी नियम कायदे माहिती असणारे असतात. बाकीच्या याच्यामध्ये काही फक्त मतदान करायच्या वेळेला ते म्हणतात. खरं म्हणजे असंच असतं की अगदी कायद्याचं अज्ञान असतं आणि मग कायद्याचं ज्ञान देण्यासाठी आम्हाला सुभाष माने सरांसारखे वकील जे आहेत ते सातत्याने शेतकऱ्यांसाठी लढा देताना पाहायला मिळतात. खरं म्हणजे जसा आजचा आपण विषय घेतलेला बाजार समित्या तारक की मारक, तसाच दुसरा मला प्रश्न असा पडलेला आहे की यंत्रणेमुळे बाजार समित्या बिघडल्यात की बाजार समित्यांमुळे यंत्रणा बिघडली. एक मी सांगतो आपल्याला, जर बाजार समितीला जे अधिकार दिलेले आहेत, जे यंत्रणेमुळे राबवायचे आहेत, तुम्ही कायदा राबवतच नाही ना. समजा पोलिसासमोर एखादी दुर्घटना घडत असेल आणि पोलीस जर बघायची मुख घेणार असतील तर दोष पोलिसाचाच आहे ना. म्हणजे मार्केट कमिटीला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कायदा केलेला आहे, अधिकार दिलेले आहेत, आणि तुम्ही कायदा राबवतच नसाल तर मग त्या मारकच आहेत. यंत्रणा दोष देऊन फायदा काय? तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून घेता, तुम्हाला त्या ठिकाणी सन्मान दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे, पण तुम्ही शेतकऱ्याचं भलं बघण्याऐवजी तुम्ही जर व्यापाऱ्याचंच भलं बघत असाल, खर तर शेतकऱ्याचं भलं बघितलं असतं तर महाराष्ट्रामध्ये आज 80,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत. या गेल्या एका पाच वर्षामध्ये 20,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये आहेत. जर शेतकऱ्याला जर उत्पादन करून जर त्याच्या मालाला भाव मिळत नसेल तर बाकी सारख्या गप्पा मारणे सगळं उत्पन्न दुप्पट कसं होईल? नेमकं त्याचा माल मार्केट यार्डामध्ये आला की भाव पाडतात, रॅकेट करतात, हमीभावसुद्धा देत नाही आहेत. मार्केट कमिट्या गप्पा मारण्यापेक्षा काही करत नाही आहेत. खरं तर मार्केट कमिट्याने माल तारण योजना आणि प्रक्रियाचे उद्योग सुद्धा मार्केटकडे उभा केले पाहिजे अशी माझी भूमिका आहे. कारण तुमच्याकडे एवढे पैसे येतात, फक्त तुम्ही मार्केट फी गोळा करणे आपल्याकडे काही करत नाही आहे. तुम्ही खरं तर माल तारण योजना राबवा, तुम्ही प्रक्रिया उद्योग करा, जेणेकरून शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल, त्याची अगतिकता संपेल आणि तो काहीतरी त्याला वाटेल की शेतीमध्ये काहीतरी मिळतंय. खरं तर त्याची पण स्वप्न आहेत, त्याची मुलं शिकवायची आहेत, मुलीचे लग्न करायचे आहेत, पण हे सगळं त्याच्या उत्पादनामध्ये भागत जर नसेल तर त्याला आत्महत्येकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. खरं म्हणजे ज्या वेळेला आपण बघतो की आपण शेतकऱ्याकडनं आलेलं अन्न जेव्हा आपल्या पोटामध्ये जात असतं, जेव्हा आपण खात असतो, त्यावेळेला हा विचार देखील मनात आला पाहिजे की ज्या शेतकऱ्यामुळे आज आपण हे अन्न खातोय तो शेतकरी तर घरी उपाशी नसेल ना, त्याची मुलं, त्याचं कुटुंब तर घरी नीट असेल ना, सुखी असेल ना. हा जर विचार प्रत्येकाने केला ना तर कुठल्याच शेतकऱ्यावरती अन्याय हा होणार नाही. खरं म्हणजे आजची ही चर्चा फार छान रंगली. सर, आज आपण इथे आला पुन्हा एकदा यावं असं प्रेक्षकांच्या वतीने देखील मी आवाहन करते. मात्र आज इथे आला, इतकं छान मार्गदर्शन शेतकरी वर्गाला केलं त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साम प्रगतीचा मंत्रामध्ये आपण घेऊन येणार आहोत विषय वेगवेगळे, मात्र आज या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.